प्रश्न आधी विचारू नका आधी मला बोलू द्या परत तू डिस्टर्ब करशील ना जर टिश्यू दिला दिला तो फक्त ठेव मी आधी हिंदीत बोलू का कारण मी राष्ट्रीय नेता असल्या ऐकणारे देशात ना तुम्ही मला डायरेक्ट नॅशनल लेवलच नाही उठवलं येस चला नमस्कार मी पत्रकार परिषद आज बोलवली आहे याचं कारण तुम्ही सर्वच मला वेगवेगळ्या ठिकाणावरून फोन करताय शेकडो फोन मला गेल्या दोन दिवसात आले आणि प्रत्येकाला वेगळं उत्तर देण्यापेक्षा मी सर्वांना एकत्र बोलवण्याचं पसंद केलं मला या पत्रकार परिषदेविषयी आज आपल्याशी बोलताना थोडीशी पार्श्वभूमी सांगावीशी वाटते दोन हजार एकोणीसमध्ये मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार होते आणि त्यावेळी निवडणुकीत माझा पराभव झाला तो पराभव झाल्यानंतर अनेक अशा घटना घडल्या अनेक निर्णय झाले भारतीय जनता पार्टीतर्फे अनेक निर्णय झाले त्या निर्णयामध्ये मी सामील नसले मला तिकीट नाही मिळालं मला उमेदवारी नाही मिळाली अशा प्रकारच्या निर्णयानंतर मी नाराज असेन किंवा मी पक्षाच्या बाहेर जाणार अशा चर्चा गेले चार वर्ष झाले झाल्या अनेक कार्यक्रमांमध्ये खास करून जिथे मी माझ्या समाजाला माझ्या फॉलोअर्सला संबोधते त्या दसरा मेळावा तीन जून आणि बारा डिसेंबर अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मी अत्यंत स्पष्टपणे माझी भूमिका मांडलेली आहे परत परत माझी भूमिका मांडणं म्हणजे माझ्या नैतिकतेवर कोणाचा अविश्वास सिद्ध करण्यासारखं आहे त्यामुळे मी आज आपल्या सर्वांसमोर काहीही असं म्हणणार नाही की मला स्वतःला सिद्ध करायचं आहे गेले काही दिवस अनेक पक्षांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे काही भाष्य केले की के पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या तर चांगलं आहे पंकजा मुंडे आल्या तर आम्ही त्यांना अमुक देऊ तमुक देऊ या गोष्टीलासुद्धा पण मी लाईट नोटवर घेतलं कारण त्यांनी काही माझा अवमान केलेला नव्हता या संदर्भामध्ये फारसं मी भाष्यही केलं नाही पण मला वाटतं परवाच्या दिवशी अशी एक बातमी आली आ, त्या बातमीने मला खूप अंतर्मुख केलं आणि मला असं वाटलं आपल्या सर्वांशी बोललं पाहिजे त्या बातमीमध्ये असं सांगितलं आहे की मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आदरणीय सोनिया गांधी यांची भेट घेतली माझी त्यांची दोन वेळा भेट झाली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे मला सर्व माध्यमांना एवढंच सांगायचं आहे कोणत्याही बातमीसमोर एखादा क्वेश्चन मार्क टाकून तुम्ही लिगल प्रश्न सोडवू शकता पण एखाद्याची क्रेडिबिलिटी एखाद्याचं करिअर संपवण्याचा हा डाव कोणाचा आहे त्यांनी असंही सांगितलं की एका सांगलीच्या नेत्याच्या माध्यमातून मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले मी काँग्रेसच्या वाटेवर आहे मग जेव्हा माध्यमांनासुद्धा जबाबदारी आहे माध्यमांनासुद्धा कुठली बातमी देत असताना त्यांचे स्रोत काय आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या चॅनलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे आणि त्यांनी जे कथन केलेलं आहे त्या कथनाचे पुरावे त्यांना कोर्टामध्ये सादर करावे लागतील त्यांनी सांगितले असा कोणता जो नेता आहे ज्यांच्या माध्यमातून मी भेटले त्यांनी भाष्य केले याचे सगळे के डिटेल्स त्यांना द्यावे लागतील माझं करिअर हे कवडी मोलाचं नाही वीस वर्ष राजकारणामध्ये मी काम करते माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रामाणिकपणामुळे आणि माझ्या पर्सनॅलिटी जी डायरेक्ट लोकांशी संवाद साधते त्याच्यामुळे माझं नेतृत्व आहे माझ्या संस्कार झालेले आहेत माझ्या वडिलांचे गोपीनाथ मुंडे यांचे त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अंगात दौडतच नाही आणि खुपसलेला खंजीर कसा योग्य आहे हे सांगण्याचं माझ्याकडे कुठलेही शब्द नाहीत त्यामुळे हे माझा स्वभाव नाही मी माझ्या तीन जूनच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या चर्चा का होतात कारण प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचं नाव येतं आणि पंकजा मुंडे मात्र त्या ठिकाणी येत नाहीत त्या पदावर दिसत नाहीत त्यामुळे या चर्चा होतात तर हा दोष माझा तर नाही ह्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे ते पक्षांनी द्यायला पाहिजे की पंकजा मुंडे आता पात्र असतील नसतील हे उत्तर मी किती वेळ देणार मी हे देऊ शकत नाही जेव्हा जेव्हा जसं भागवत कराडांना राज्यसभा मिळाली रमेश अप्पा कराडांना विधा विधानसभा विधानपरिषद मिळाली त्याच्याही नंतर अनेक विधानपरिषद झाल्या जेव्हा जेव्हा माझं नाव चाललं तेव्हा तेव्हा माझं नाव नाही आलं याबद्दल मी कुठेही टिप्पणी केली नाही कुठलंही ट्विट केलं नाही सार्वजनिकरित्या त्याच्याबद्दल कुठलंही नाराजी व्यक्त केली नाही पण त्यानंतर किंवा त्याआधी होणाऱ्या माझ्या भाषणाचे तुकडे काढून त्याचे अर्थ लावले जातात आणि हे अर्थ समर्पकही बसतात काही ठिकाणी याचं कारण आहे पंकजा मुंडे का नाही आणि याचं उत्तर पंकजा मुंडेकडे असण्याचं कारण नाही भागवत यांच्या यात्रेला मी भगवा झेंडा दाखवून त्यांची यात्रा सुरू करून दिली माझ्या घरी त्यांचा सत्कार केला काही तरुणांनी घोषणा दिल्या तर त्यांना हक्काने मी दोन चापट्याही चापटाही मारल्या मी प्रत्येका मला शेवटच्या ज्या विधान परिषदेत झाल्या त्यामुळे दोन्ही वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितले सकाळी नऊ वाजता मला फॉर्म भरा भरायला येण्याचंही सांगितलं गेलं पक्षाकडनं आणि त्याच्या दहा मिनटं आधी मला फोन येऊन सांगितलं की तुम्ही हे फॉर्म भरायचं नाही जैसी आपकी आज्ञा असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश हा शिरसावंत मांडला आहे मग मी पक्षाच्या विरोधात काय केलंय म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला या चॅनलला माहिती कोणी दिली की माहिती का दिली या माहितीचं असे मूर्त का गाठले जातात की अशा वेळी माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण होतो राजकारण मी करेन किंवा नाही करेन कधी करेन कुणाशी करेन हा वेगळा विषय आहे पण मी राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतली मी मीडियालाही मी त्या दिवशी सांगितलं मला जे बोलायचं आहे ते मी ठणकावून सांगेन आणि मला जर काही करायचं आहे तर ते डंके की चोटपर करेन मी असं कुठे ग गुपितपणे अंधारात जाऊन करणार नाही माझ्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला ऐकणारे हजारो लाखो लोक आहेत आज त्यांना प्रश्न पडलाय त्यातले कितीतरी लोक मला प्रश्न करतायत ताई तुम्ही काय करताय अनेक प्रश्न तर असे म्हणत आहेत की ताई तुम्ही हे करा हे योग्य ते नाही या सगळ्या कु लोकांच्या प्रश्नामध्ये या सगळ्या लोकांच्या कन्फ्युजनमध्ये माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की राजकारणात येण्याचं माझं मूल काय मी एक युवा म्हणून राजकारणात आले भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये दौडत होती त्याचे विचार माझ्या रक्तात दौडत होते याचं कारण पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचे विचार अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श गोपीनाथ मुंडे यांनी घालून दिलेले संस्कार पक्ष हा सर्वश्रेष्ठ आपल्यासाठी आपलं राष्ट्र सर्वात महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपलं संघटन आहे त्याच्यानंतर सत्ता आहे पण मला वाटतं जसं पूर्वी म्हणायची ना की शेती सर्वात उत्तम आहे मध्यम आहे नोकरी आणि कनिष्ठ आहे व्यापार आणि ते उलट झालंय अशी व्हायची परिस्थिती निर्माण होऊ नये की सर्वात श्रेष्ठ ही सत्ता आहे आणि संघटन महत्त्वाचं नाही अशा विचारांची मी नाही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला जो व्यक्त होऊ शकत नाही ते एकशे सहा आमदार ते भाजपावरून निवडून आलेत ते सर्व कार्यकर्ते जे तीस दिवस मोदी अॅट नाईनमध्ये राबलेत ह्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतील पण बोलण्याची ताकद आणि हिंमत त्यांच्यामध्ये नाही आज पंकजा मुंडे म्हणून मी तुमच्यासमोर उभी आहे ते हे सांगते की अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही माझ्या स्वभावामध्ये ब्याळ बोलणं कोणाला टीका करणं कोणाविषयी वैयक्तिक बोलणं हे देखील नाही राज दे मी राजकारणामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास बघा मी फक्त आणि फक्त मुद्द्यांवर बोलते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी देशाच्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं तेव्हा या देशाच्या नाही जगातल्या अनेक लोकांना हा विश्वास निर्माण झाला होता की एक सुंदर चारित्र्य संपन्न नेता या देशाला नवे जगाला लाभलेला आहे आणि त्या नेत्यांनी तसेच नेते, नेते घडवावे तशाच नेत्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा अनेक तरुणांच्या निर्माण झाली अनेक लोक ब्युरोक्रेसी सोडून राजकारणात आले अनेक लोक उद्योग जगनातले राजकारणात आले राजकारणामध्ये भ्रष्टाचार मुक्त राजकारणाचा नारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिला खातो नवा देतो न वाक्याने माझ्यासारखा तरुण प्रभावित झाला आणि त्याच्या जीवावर मी राजकारणात आले माझ्यावरही आरोप झाले पण माझ्यावरच्या प्रत्येक आरोपाचं उत्तरही तुम्हीच सर्वांनी दिलं मलाही पराभव इतका पत्करावा हो लागला पण माझा पराभव हा लोकांच्या मनामध्ये रु काट्यासारखा का रुजला आणि त्याची चर्चा सर्व माध्यमातून झाली पण मी आतापर्यंत हे जाहीर मी आज कथन करते ईश्वर साक्ष कथन करते कारण साक्ष शपथ आणि जाहीर कथन अनेक लोक करत असतात पण त्याच्यावर ते वागतात का नाही याची मला आज शाश्वती देता येणार नाही मी सांगते मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही सोनिया गांधींना मी पाहिलेलं नाही असं जन्मात झालं नाही की ते एका शहरात आहे मी त्या शहरात आहे ज्या दिवशी माझ्याविषयी ही बातमी येते त्या दिवशी मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांवर त्या क्षणाला तुम्ही माझा सोशल मीडिया बघा माझं कुठलंही गुप्तित आयुष्य नाही माझं जे आहे ते माझ्या मीडियावर असतं जे आहे ते सगळ्या जगासमोर असतं माझ्या जीवनामध्ये पारदर्शकतेला प्रामाणिकपणेला आणि स्पष्ट वक्त्यापणाला आणि न्यायप्रिय भूमिकेला फार महत्त्व आहे या भूमिकांशी प्रतारणा होताना दिसताना मी खूप अस्वस्थ होते नाराज नाही पण मी नक्कीच दुःखी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगते की या दुःखाचं मला माहीत नाही मूळ काय आज सगळेच राजकारणामध्ये वेगवेगळे प्रयोग आपण बघतोय कधीच नाही जसं कोविड आपण कधीच पाहिला नव्हता तसंच हे प्रयोग आपण कधीच पाहिले नव्हते बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही शरद पवारांची राष्ट्रवादी आता राहिली नाही असं बातम्यांमध्ये मी बघते तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांची भाजपा सदैव राहावी यासाठी माझ्यासारख्या छोटा छोटा कार्यकर्ता धडपडतोय दडपडतोय तीस दिवस मी नक्सेलाईट एरियामध्ये मला काम दिलं होतं मी तिथे जाऊन काम केलं जेवायचा पत्ता नाही खायचा पत्ता नाही राहायचा पत्ता नाही असं वीस वर्ष झाले मी काम करते आहे आणि हे काम करत असताना माझ्या नैतिकतेवर आणि माझ्या इंटिग्रिटीवर प्रश्न निर्माण होत असेल तर हे माझ्यासाठी अत्यंत दुःखाचं आहे या गोष्टीबद्दल मी प्रचंड तीव्र नापनसंदी आणि दुःख व्यक्त करते न्यायालयातून न्याया मी ही लढाई लढणार आहे माझ्यावर न्याय झालाय का अन्याय झालाय हे काळच ठरवेल या परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये मी काय करणार आहे काय नाही करणार आहे हे सांगण्या एवढी भविष्य मला कळत नाही पण एवढंच सांगते माझी भूमिका नेहमी थेट आणि डायरेक्ट असणार आहे आज मात्र या क्षणाला मी स्पष्टपणे सांगते कोणत्याही पक्षातल्या कोणत्याही नेत्याशी माझा कुठलाही संवाद माझ्या प्रवेशाच्या संदर्भात नाही हेही तेवढंच सांगते की अनेक पक्षांनी माझ्याशी सन्मानजनक स्टेटमेंट करून सांगितले की मी त्यांच्या पक्षात यावी माझ्या पक्षाला माझा सन्मान वाटत असेल अशी माझी अपेक्षा आहे ते त्याच्याबद्दल काय विचार करत असतील हे त्यांचा संपूर्णतः निर्णय आहे पण माझा प्रवास हा आत्तापर्यंत पूर्णपणे स्पष्ट आणि पारदर्शक राहिलेला आहे लपून छपून काम करणं हे माझं नाही आणि आता या जगाला लपून छपून काम करणाऱ्याचा कंटाळा आला आहे सर्व गोष्टी कोणाची सत्ता आहे कोणाला कोणतं मंत्रीपद आहे हे आम्हाला हवं आहे ते आम्हाला हवं आहे हे उलटून टाकलं तो पक्ष संपला हा पक्ष संपला याच्यावर सीमित आहे लोकांचं काय असा उद्योग असा तरुण आहे जो वकील आहे जो डॉक्टर आहे जो स्टार्टअप नवीन काढू इच्छितो असा त एक मुलगा आहे जो, जो शिकू इच्छितो यांचं काय संस्थाचालकांविषयी कोण बोलणार आहे या युवकांविषयी कोण बोलणार आहे महिलांच्या अत्याचाराविषयी काय बोलणार आहे आपल्या चर्चा चालल्या कुठे आहेत एका मुलानी ड्रग घेतलेला पकडला ह्याच्यावर चर्चा होते कारण तो एका मोठ्या सुपरस्टारचा मुलगा असतो सु। पण या देशामध्ये एवढा इझिली ड्रग मिळतं हे फेल्युअर कोणाचं आहे एखाद्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो तिला कोणत्या जातीच्या माणसाने अत्याचार केला ह्याच्यावर चर्चा होते पण त्या मुलीवर अत्याचार होतो हे फेल्युअर नाही का एखादी माहिती एखाद्या घटनेविषयी एखाद्या ज जा समाजातल्या जबाबदार व्यक्तीकडे आहे आणि तो म्हणतो मी अजून देतो थोड्या थोड्या टप्प्याने देतो हा जनतेच्या वरचा अधिकार भंग नाही का एखाद्या पदावर प्र विराजमान माणसाकडे जर एखादी माहिती असेल तर ती माहिती लपवून ठेवून त्याचा राजकीय उपयोग करण्यापेक्षा त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहिजे आणि शिक्षा दिली पाहिजे अशी भूमिका माझी आहे या सगळ्या भूमिकेला प्रतारणा करणाऱ्या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी प्रचंड कन्फ्यूज आहे मी वीस वर्षामध्ये सुट्टी घेतलेली नाही मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे मला अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे मला विचार करण्याची आवश्यकता आहे मी आमदार झाल्यावर माझा पहिला इंटरव्ह्यू सुधीर गाडगिळ्यांनी घेतला होता तेव्हा मी असं म्हणाली होती की राजकारणामध्ये ज्या आयडिओलॉजीजला समोर ठेवून मी राजकारणात आले त्या आयडिओलॉजीजशी जेव्हा जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल ला आणि मला चुकीचे ॲडजस्टमेंट करावं लागतील तेव्हा मी राजकारणातला एक्झिट घ्यायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक मी घेणार आहे एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते एक दोन महिने लिटरली सुट्टी येणार आहे आणि मग मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे आणि त्या सगळ्या विचार त्या सगळ्या जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे आणि त्याच वाटेवर मी आहे का हे मला तपासून बघायची गरज आहे धन्यवाद मैं पंकजा गोपीनाथ मुंडे आज पत्रकार परिषद ले रही हूँ इसका कारण 2019 में जब से मैं चुनाव में पराभूत हुई हूँ अनेक चर्चाओं का सामना मैंने किया है अनेकों बार भारतीय जनता पार्टी ने निर्णय लिए हैं अनेकों राज्यसभा का जब सीट आया तब मेरा नाम चलता था विधान परिषद का सीट आया जब चुनाव आया मेरा नाम चलता था ऐसे परिस्थिति में जब जब मेरा नाम चला और मेरे बारे में निर्णय नहीं हुआ तब कभी भी मैंने कोई जाहिर कथन नहीं किया कभी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं ली कभी सोशल मीडिया के माध्यम से मैंने व्यक्त कोई नाराजगी नहीं की फिर भी मेरे बारे में चर्चा चलती रही अनेक पार्टियों के नेताओं ने कहा पंकजा जी नाराज़ हैं हमारे पास आ सकती है अनेक पार्टियों के नेताओं ने ये भी कहा कि हम उनको ये पद दे सकते हैं हम उनको ये यहाँ हम उनको ये स्थान दे सकते हैं उसी बारे में भी मैंने उसको बहुत लाइट नोट पे लिया पर कल परसों जो एक न्यूज़ आई वो न्यूज़ ऐसे कहती है कि मैं राष्ट्रीय नेता जो कांग्रेस के हैं आदरणीय राहुल गांधी और सोनिया गांधी जी से मिली हूँ दो बार हमारा मिलना हुआ है एक सांगली के नेता है जो हमारे इस मिलने में मध्यस्थ है और मैं भारतीय जनता पार्टी छोड़कर कांग्रेस की तरफ जा रही हूँ ये जो न्यूज़ आई है ये न्यूज़ सरासर झूठ है ये न्यूज़ नहीं मैं ये आपको शपथ पूर्व ईश्वर साक्ष कह सकती हूँ क्योंकि आजकल शपथ पूर्व ईश्वर साक्ष हर कोई शपथ लेता है पर वो उससे कितना प्रामाणिकता से उससे जुड़ा हुआ है मैं नहीं जानती पर मैं आज सब जा ये सबके सामने कहती हूँ कोई भी पार्टी के कोई भी नेता से मेरे पार्टी के प्रवेश के बारे में मेरी कभी भी कोई भी बात नहीं हुई राहुल गांधी जी को तो मैंने प्रत्यक्ष रूप में कभी देखा तक नहीं सोनिया गांधी जी को मैंने कभी देखा तक नहीं ऐसा भी कभी नहीं हुआ है कि वो एक शहर में है और मैं शहर में जब ये न्यूज़ आई उस समय मैं अपने मध्य प्रदेश के भारतीय जनता पार्टी के कार्यक्रमों में अपने कार्यकर्ताओं के साथ थी और ये न्यूज़ जब आई तब तो मुझे इस बारे में बहुत पीड़ा हुई क्योंकि आज तक ऐसी न्यूज़ आती थी कि इनका ऑफ़र है इनका ऑफ़र है मैं उसको लाइट नोट पे लेती थी पर यह जो न्यूज़ है ये कहती है कि उनके पास ये मालूम है उनके पास ऐसे सूत्र कहते हैं और एक क्वेश्चन मार्क डाल दिया कि क्वेश्चन मार्क डालने से लीगल सब सही हो गया मैं इस चैनल पर मान हानि का दावा ठोकने वाली हूँ क्योंकि मेरा करियर कौड़ी मोल नहीं है लाखों लोग मुझसे जुड़े हुए हैं उनके भवितव्य मुझसे जुड़े हुए हैं और मेरी गरिमा मेरी प्रतिष्ठा और मेरी इंटीग्रिटी भी इसमें चैलेंज होती है मेरे सिर्फ पॉलिटिकल जगत में नहीं सिने जगत में मेरे दोस्त हैं, उद्योग जगत में मेरे बहुत सारे मित्र परिवार हैं आज वो सब मुझे ये सवाल पूछ रहे हैं इतना ही नहीं मेरा बेटा कहता है मम्मा ये न्यूज़ आ गया ये सही नहीं है पर ऐसा न्यूज़ कैसे आ गया ये मेरे पर्सनालिटी पर उठा हुआ सवाल है और ये कौन कर रहा है इस देश के गृहमंत्री है अमित शाह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है मेरा जैसा सूक्ष्म पार्टी का जीव अगर ऐसी कोई कर, मुलाकात करता है या किसी को मिलता है तो क्या उनको पता नहीं होगा क्या मेरे फोन में मैं किस से बात करती हूँ क्या उनको पता नहीं होगा मुझे लगता है मेरे जैसे सरल स्पष्ट और पार्टी से प्रामाणिक नेता के गरिमा पर यह उठाया हुआ प्रश्न चिन्ह है हाँ बहुत बार ऐसा हुआ मेरा नाम चला पर ना मुझे मिला नहीं मैंने पार्टी का आदेश उस समय स्वीकार लिया मे मुझे तो मैंने तो फॉर्म भी भर के विधान परिषद का मुझे बताया गया कि रखो और फॉर्म भरने के समय के दस मिनट पहले मुझे बताया गया कि आप ये फॉर्म नहीं भर सकती हैं तो मैंने कहा कि पार्टी का आदेश मेरे लिए सर्वतोपरी है पर मेरे बारे में ऐसी शंका उपलब्ध करना मुझे बहुत दुख दे रहा है ये पार्टी में मैं पली बड़ी हूँ हजारों बार हजारों कार्यक्रमों में मैंने अपनी भूमिका व्यक्त की मैं बार बार इस बारे में बात नहीं करना चाहती तीन जून को जब मेरे पिताजी की पुण्यतिथि थी, थी उस दिन मैंने कहा था कि ये चर्चा जो होती है वो चर्चा मेरी वजह से नहीं होती है ये चर्चा पार्टी के जब कोई निर्णय होते हैं तब मेरा नाम चलता है और नहीं मिलता है इसलिए होती है इसका जवाब मैं नहीं दे सकती इसका जवाब पार्टी दे सकती है पार्टी मुझे पात्र समझेगी तब मुझे अकोमोडेट करेगी ये भी मैंने कहा है बार बार इस बारे में मैं भाषण नहीं करना चाहती हूँ मैंने आज तक कभी भी किसी के व्यक्तिगत जीवन में हस्तक्षेप नहीं किया किसी के वैयक्तिक जीवन पर टिप्पणी नहीं की कभी भी मैंने कोई धार्मिक टेड़ बढ़ाने वाली टिप्पणी जातिवाद की टिप्पणी नहीं की मैंने अपने जीवन में सिर्फ मुद्दों पर बेस्ड पॉलिटिक्स पे पूरा जोर दिया है मेरे पिता के संस्कार मुझ में हैं मैं किसी के पीठ में खंजीर डालने वाले रक्त मेरे खून मेरे रगों में नहीं दौड़ता खंजीर डाल कर भी उसको जस्टिफाई करने वाले लोग भी आज राजनीति में हैं पर मैं उनमें से नहीं जब मोदी जी ने प्रधानमंत्री पद की शपथ ली थी और वो जब सम आ, हमारे संसद में उस सीढ़ी पर स नतमस्तक हुए थे तब हज़ारों लाखों युवक सिर्फ इस देश के नहीं दुनिया के ये सोच रहे थे कि एक अलग सरकार एक अलग राजा अलग रा, प्रधानमंत्री हमें मिला है एक ग्लोबल लीडर मिला है आज भी यही सोच रहे होंगे हमारी आइडियोलॉजीज़ को मैं सबसे ज़्यादा प्यार करती हूँ कि के यही भारतीय जनता पार्टी के संस्कार हैं मोदी जी का ये वाक्य मैं खातो नहीं थी खावानो देता नहीं थी ये बहुत ही इम्पोर्टेंट वाक्य है भ्रष्टाचार से राजनीति को मुक्त करने के लिए मोदी जी के कदमों को बहुत गौर से दुनिया देखती है और ये सबसे बड़ा मुद्दा है हम राजनीति में और हमारे माध्यमों के इतने कंपटीशन में मुख्य मुद्दों से हमेशा हर पर, परे चले जाते हैं कोई एक व्यक्ति बहुत बड़ा स्टार उसका बच्चा पकड़ा जाता है तो हम कहते हैं उसके पास ड्रग मिला अरे पर ड्रग मिला ये फेलियर सिस्टम का है आज हमारे बच्चे ड्रग एडिक्ट हो रहे हैं ये फेलियर सिस्टम का है कभी कोई अत्याचार महिला पे होता है तो उस महिला की जाति अत्याचार करने वाले की जाति पर चर्चा होती पर अत्याचार होना ये फेलियर भी सिस्टम का है कोई इंफॉर्मेशन कोई बड़ा व्यक्ति अपने पास रखता है और बोलता है मैं किश्तों में दूंगा तो ये भी जनता के अध, अधिकारों के ऊपर एक उसका खंडन करने जैसी बात हुई है को, अगर कोई व्यक्ति एक जिम्मेदार पद पर है विराजमान है तो उसके पास अगर कोई ऐसी इंफॉर्मेशन है जो समाज के प्रति बहुत आवश्यक है तो उस पर उसको एक्शन लेना चाहिए ना कि उसको किश्तों में मीडिया को बताना चाहिए ये सब चीज़ें देख मैं दुखी हो गई आज मैं रोज न्यूज़ देखती हूँ बाला साहब ठाकरे की शिवसेना नहीं रही शरद पवार के राष्ट्रवादी नहीं रही मैं सोचती हूँ कल लोगों को ये कहने पर मजबूर ना करना ये हमारा काम है कि पंडित दीनदयाल जी उपाध्याय और अटल जी की भाजपा नहीं रही ये हमारा कर्तव्य है मैं उस भाजपा की हूँ सदस्य थी उस भाज्यपा की सदस्य हूँ और उस संस्कारों में पली बड़ी हूँ मेरे साथ जो हुआ वो बहुत ही मुझे दुख देता है वेदना देता है जब भी मुझे कुछ करना है मैं डंके के चोट पर करती हूँ लाखों लोग मेरे से जुड़े हुए हैं हजारों लोग मुझ पर आज देख रहे हैं इसको मैं सबसे यही कहूँगी कि मेरे प्रवास में आपने मुझे साथ दिया उसके लिए आभार और आप हमेशा मुझे साथ तभी दे जब मैं सच्चाई और मैं गरिमा के साथ काम करूँ जब मैंने पहला इंटरव्यू विधायक के तौर पर दिया था तब मैंने ये कहा था कि जब मुझे अपने आइडियोलॉजी से और मेरे खुद के संस्कारों से प्रताड़ना करनी पड़े तो राजनीति से भी एग्जिट लेने से मैं नहीं चुकूँगी मैं बहुत थक गई हूँ 2019 से लेकर आज तक के चर्चाओं से मैं आज थोड़ा ब्रेक लेना चाहती हूँ एक दो महीने मैं अपने आप में जाकर सोचना चाहती हूँ कि राजनीति कहाँ जा रही है देश को कहाँ ले जा रही है देश के युवाओं को क्या दे रही है देश में सब लोग जो राजनीति की तरफ आज देख रहे हैं वो यही देख रहे हैं कि कौन सा पार्टी टूट रहा है कौन कौन से पद पर विराजमान हो रहा है कौन मंत्री बन चाहता है कौन क्या बन रहा है पर जनता को क्या हो रहा है जनता के साथ क्या हो रहा है इस बारे में सोचने की भी जरूरत है उस बारे में अंतर्मुख होकर मैं सोचने वाली हूँ और फिर इसे इसलिए बोल रही हूँ दो महीने छुट्टी कि कृपा करके कोई माइक लेके मेरे सामने ना आए कृपा करके कोई पूछे नहीं इसने आपके बारे में ये कहा उसने आपके बारे में जो कोई मेरे बारे में कुछ कहे उसके बारे में टिप्पणी करना मेरा काम नहीं है और जो मुझे करना है वो मैं करूंगी और वो सिर्फ आइडियोलॉजी बेस्ड रहेगा आज मुझे सच में एक ब्रेक की आवश्यकता है और मैं वो ब्रेक लेकर आज की राजनीति के बारे में बहुत मंथन करना चाहती तो तो हूँ मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही मात्र ही भूमिका मांडताना तुम्ही असं देखील म्हटलेलं आहे की मी पाठीत खंजीर खुपासणाऱ्यापैकी ना नाहीये माझे ते रक्तामध्ये नाही येत सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये हा पाठीत खंजीर कोणी खुपासला नेमका काय सांगाल तुम्ही मला याच्यावर काहीच उत्तर द्यायचं नाही कारण कारण माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्या चॅनलवर मानहानीचा दावा करणार आहे हे महत्वाचा मुद्दा आहे मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या प्रवेशाबद्दल कधी चर्चा केली नाही हे महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे उगीच काहीतरी प्रश्न विचारून तुम्ही पण लेवल तुमचा प्रश्न प्रश्न मला कळला तुमचा काय प्रश्न मी दोन्हीचं उत्तर आयडियोलॉजी बद्दल आपण बोलला आता सध्याची आपण राजकीय परिस्थिती विपरीत वृत्ती असलेला पक्ष आज सत्तेत बसलेला आहे भाजपच्या सोबत भुणा 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 या नाही सुट्टी मी याच्यासाठी घेत आहे कारण मला ह्या सगळ्या चर्चांमुळे माझ्या मनामध्ये खूप विषाद विषादल माझ्या मनामध्ये फार वेदना आहे दुःख आहे आणि मला कंटाळा आलाय या शॅलो गोष्टीचा मी हताश बिताश काही नाही आहे मी एकदम भक्कम आहे माझा कार्यकर्ता प्रतीक्षा करतो माझ्या प्रत्येक भाषणाची माझ्या निर्णयाची मी अजिबात हताश नाही मी तुमच्यापासून ब्रेक घेते माझ्या समाजसेवेपासून ब्रेक घेत नाहीये माझ्या लोकांपासून गैरसमज करू नका असल्या बातम्या लावू नका मी ब्रेक ह्याच्यासाठी घेतली की मी या सगळ्या गोष्टींवर टिप्पणी करण्यापासून मला परावर्तन व्हायचंय आणि म्हणून आता हे या जे तुम्ही मला प्रश्न विचारला याचं उत्तर मी देऊ शकत नाही याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते प्रदेशाचे अध्यक्ष देतील मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे मध्य प्रदेशच्या निवडणुकीबद्दल काय बोलायचं असेल तर मी उत्तर वेळ वेळ देशामध्ये एक मिनिट एक मिनिट धनंजय मुंडे मला भेटायला आले होते त्यांनी शपथ घेतल्यानंतर मला फोन केला मी त्यांचं अभिनंदनही केलं ते मला भेटायला आले त्याला कदाचित तीन तीन चार दिवस पा, चार पाच दिवस झाले आहेत त्या दिवशी ते, ते मला आले तुम्ही जर ते फोटो पाहिले तर तुम्ही बघाल माझा बुचडा बांधलेला अवतार मी माझ्या घरामध्ये छान लोळत बातम्या बघत होते त्यांनी मला सांगितलं माझ्या घराच्या जवळ आहे आणि मी भेटायला येतोय त्यावेळी मी माझ्या मंदिरातला दिवा पेटवला आणि त्यांना आ, जे आपल्या संस्कृतीत असतं औक्षण केलं ते मला भेटायला आले होते ते चार दिवसापूर्वी आले होते त्यांनी आज का ट्विट केलं हे मला माहित नाही याचं उत्तर ते देतील पण ते आले होते आणि मी त्यांना शुभेच्छाही दिल्या मला मला कोणी मंत्री झालं त्याच्याविषयी आनंद झाला तर आनंदाचा मी त्यांना शुभेच्छाही दिल्या पण नवीन समीकरणा समीकरण झालेली आहेत त्यामुळे तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती आता प्रश्न निर्माण होते कारण की तुम्ही त्यांच्या विरोधात लढलात आणि आता ते तिथे आमदार आहेत आता भविष्यात पुढे काय या सगळ्या मतदारसंघाचा तुमच्या वाटचाल ज्यांनी हे निर्णय घेतले त्यांनी हे उत्तर देऊ शकते मी तर आता स्पेसिफिक प्रश्न तुमच्यासोबत काही चर्चा झाली होती का तुम्हाला विश्वासात घेण्यात आता मी सांगते ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही पक्षामध्ये खरारकी आहे पक्षामध्ये एक व्यवस्थित मांडणी आहे ते लोक त्याचं उत्तर देऊ शकतील मी त्याचं उत्तर देऊ शकणार नाही मी तुमचे उत्तर देते फक्त ब्रेक म्हणजे मी सुट्टी घेणार आहे मी हो ऑफकोर्स सामाजिक काम माझं चालू आहे ज्या भूमिकेत माझं चालू आहे आता मी हे सांगते की मी एक छान निवांत सुट्टी घेणार आहे माझ्या मुलाला घेऊन मी कुठेतरी सुट्टीवर जाणार आहे सोशल मीडियामध्ये मी आहेच आहे काय तुम्हाला काय अपेक्षा आहे जाऊ दे का आता जा, <laughs> मी एक ब्रेक ह्याच्यासाठी घेते की मला या सगळ्या राजकारणात ब्रेक हवाय तुम्ही माझा विचार करा ना शपथविधी कोणाचा होतो शिवसेनेचा आणि भाजपचा पंकजा मुंडेची चर्चा राष्ट्रवादी आणि भाजपचा पंकजा मुंडेची चर्चा कोणाचं नाव चालतं पंकजा मुंडेची चर्चा अरे पण ही चर्चा मी घडवून आणली का मी कधी प्री मीडियाला एक तुमच्यापैकी कोणाला आहे मी आयुष्यात कधी फोन केला तुमच्या बाईक कोणालाही मी बातम्या लावायला सांगितल्या तुमच्या कधी एडिटरला मी कधी कोणाला फोन लावून सांगितलं हे लावा ते लावा माझे अनेक लोकांची मैत्रीपूर्ण संबंध आहेत अनेक लोकांची माझे अगदी भावासारखे माझे नाते आहेत पण मी त्यांनाही कधी राजकारणात सांगितले नाही की हे बातमी लावा असं करा मग मी एखाद्या सभेत भाषण करते त्याचा तुकडा होतो आणि तो लावून माझी घरी माग खराब होते मला हे अजिबात अस्वस्थ करणार आहे माझा संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेकांशी आहे अनेक उद्योजकांशी आहेत अनेक सिने क्षेत्रात एंटरटेनमेंटच्या क्षेत्रात संबंध आहेत ते सर्वजण मला प्रश्न विचारतात आणि अशा प्रकारच्या शॅलो पत्रकारितेचा निषेध मला करावा वाटतो त्याच्यात काही सगळे समावेश नाही आहेत पण ज्यांनी हे केले त्यांच्याविषयी मी मानहानीचा दावा टोकणार हे आज तुमच्यासाठी महत्वाचं लास्ट क्वेश्चन माझ्या म्हणणं मी जे बोलले ते परत एकदा मी रिपीट करते कि माझा स्वभाव तुमच्या लक्षात आला आहे की मला जेव्हा एखादा पक्षाने आदेश दिला तो मी तो स्वीकारला त्याच्यावर मी प्रश्न नाही विचारला की का ह्याचं उत्तरही माझ्याकडे नाही

टिप्पणी टिका या कोई दुख और नाराजगी कभी व्यक्त नहीं की है मैंने हमेशा वो किया है जो बताया गया है तो ये मेरे बारे में क्यों ऐसे सवाल आपने ये आपने आपने कहा कि... साल पीएम अच्छी तरीके से तो मनाया वहाँ पे सवाल उठाया कि अगर महिला के साथ ऐसी काम नहीं कर मैं ये कह रही हूँ कि हम मुद्दों की चर्चा ना करते हुए हम उसके इर्द गिर्द विवादों की चर्चा करते हैं हमको जो चीज़ें थ्रिल देती हैं हम उसकी चर्चा करते हैं ये बहुत भयंकर विषय है हम उस बात की नहीं चर्चा करते जो इस देश के और इस सिस्टम को हानि पहुंचा रहा है ये मेरा कहना है राजनी, राजनीति से संन्यास ले रहे हैं आप एक महीने ऐसी शब्द बोला भी नहीं भैया मैं बयालीस साल की जॉब ले रही हूँ क्या राजनीति ऐसी ले रही है छुट्टी <laughs> का क्या मतलब है ब्रेक ले रही हूँ चुनाव आने वाले वहाँ पे महाराष्ट्र की राजनीति मैं मध्य प्रदेश की सह प्रभारी और मैं मध्य प्रदेश में हमारे शिवराज जी इतना अच्छा काम कर रहे हैं इतने लोकप्रिय इतना सरल नेता है तो वो इतने बड़े मेरा योगदान जो है मैंने अभी तक किया है जिंदगी में करती रहूंगी मैं पूरी मैं अभी ऐसे भी अभी बारिश का सीजन है है कुछ नहीं काम चल रहा सीझन आहे कुठ नाही लोकसभा निवडणूक लढव मला प्रश्न तर कळला पाहिजे जर तुमच्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं पक्षाने जिम्मेदारी दिली लोकसभा निवडणूक लढवण्याची तर तुम्ही लढवणार का आणि तेव्हा ब्रेक संपेल का मी ब्रेकचा आकडा सांगितलाय ना किती परत सांगितलं तुम्ही सांगितलं बा... मग परत परत तेच विचारताल म्हणूनच सांगते परत असं तुम्ही किमान बारावी पर्यंत शिकलेले असाल असे माझी अपेक्षा बारा मी वेळ वे काय दिला ब्रेकचा सगळे सांगा एकदा दो महीने छुट्टी काम के लोकसभा तोड़फोड़ हुई है वापसी की पार्टी की तरफ ऐसी कहीं ना कहीं होते देखिए एनसीपी की हो या फिर इसके पहले उद्धव ठाकरे चढ़ा गया इस पर आपका निशाना क्या पार्टी के आप ही के नेताओं की तरफ मुझे म्हणजे नाही सवाल ही आ... लोक मला आता कोणत्याही दोन महिन्यापर्यंत नंतरच्या विषयांवर टिप्पणी करायची नाही धन्यवाद दोन महिन्याच्या निर्णयावर दोन दादा पदाची शपथ घेतली मी अजित पवारांचं अभिनंदन करते उपमुख्यमंत्री पदाची परत त्यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार होता आजपर्यंत भाजपचेच नेते राष्ट्रवादीवरती नाव घेऊन टीका करत होते आणि आज त्यांनी ना तरी उत्तर दिलं पाहिजे घेतलाय त्यांनी तरी उत्तर दिलं पाहिजे मी प्रवक्ता माझं महाराष्ट्राच्या कुठेही विषयावर मी काही उत्तर देऊ शकत नाही मी सचिव आहे राष्ट्रीय आणि मला मध्य प्रदेशचा आहे महाराष्ट्राचे सगळे नेते जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता हे सांगतात काही आमच्या राष्ट्रीय नेते त्या मध्य प्रदेशचा सहप्रभारी तर मध्य प्रदेशचे सहाप्रभारी म्हणून काही प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकेन महाराष्ट्राच्या कुठल्याही विषयावर मी काही उत्तर देऊ शकणार नाही धन्यवाद